उद्धव ठाकरे यांची 6 मे रायगड मधल्या महाडमध्ये सभा होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंनी राज्यभरात सभांचा धडाका लावला. खेड मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा झाल्या. 23 एप्रिलला उद्धव ठाकरेंची जळगावमध्ये सभा होती आहे. त्यानंतर 6 मेला महाडमध्ये ठाकरेंची सभा होणार आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातल्या विश्रांतवाडी पोलीस आयुक्तांनी पाहणी केली. विश्रांतवाडी चौकात डॉक्टर आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी होते. जयंतीनिमित्त चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याच पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी हा पाहणी दौरा होता. नाशिकच्या मनमाडमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात झाली. आनंदाचा शिधा घेण्यासाठी म्हणून रेशन दुकानांसमोर यावेळेस रांगा लागल्या होत्या. मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे शिधा वाटपात अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापूर ग्रामीण पोलिसांनी शांतता समिती बैठक आयोजित केली होती. किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाऊ मेनी लाईव्ह्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. पंढरपूरमध्ये प्रथमच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत शहर आणि तालुक्यातील सर्व प्रमुख सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं. वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडताच तापमानही वाढू लागलेलं आहे. एप्रिल महिन्यातच वर्ध्यातलं तापमान 39.9 अंशांवर पोहोचलं. उकाड्यानं वर्धेकर हैराण झालेत. घराबाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी. उष्माघातापासून बचावासाठी उपाय करावेत असं आवाहन आरोग्य खात्यानं केलं. वारकरी ज्याची आतुरतेनं वाट पाहत असतात त्या आनंदवारीचा कार्यक्रम जाहीर झाला. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 10 जूनला होणार आहे तर 11 जूनला संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे सिचोर.